गुगलमध्ये आल्यानंतर महासीईटी वेबसाईट टाका आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर ऍडमिशन पोर्टल 2024-25 आता ही ऑलरेडी वेबसाईट तुम्हाला माहितच आहे तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकून देतो. त्यानंतर इथं डायरेक्ट सेकंड इयरवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन येईल, लॉग इन करा आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन येईल ऑप्शन फॉर कॅप राऊंड 1 असं लॉग इनमध्ये तुमचं ऑप्शन दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल स्टार्ट फिलिंग ऑप्शन फॉर्म. तर गरजेनुसार काही ज्या गोष्टी असेल ते तुम्ही वाचून घ्या. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला जे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत तर हे जे कॉलेजेस आहेत तर याच्यापैकी कुठले कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता कुठल्या युनिव्हर्सिटीचे तुम्हाला पाहिजे आहेत. सपोज मला फक्त एकच कॉलेज पाहिजे असेल कुठल्या तरी एखाद्या डिस्ट्रिक्टमधलं किंवा एकच डिस्ट्रिक्टमधले मला कॉलेजेस टाकायचे तर फक्त मी तेवढेच डिस्ट्रिक्टचे कॉलेजेस सिलेक्ट करणार आहेत तर बाकीच्या डिस्ट्रिक्टचे मी कॉलेज काही सिलेक्ट करणार नाही. तर अशा पद्धतीत तुम्हाला कॉलेजेस निवडता येतील. तुम्ही सगळेच टाकले का ते काय होतं सगळेच कॉलेजेस तिथे येतात त्यापेक्षा 1 by 1 तुम्ही युनिव्हर्सिटी निवडून तेवढेच कॉलेजेस टाकत चाल. तुम्ही जसं सेव्ह आणि प्रोसीड करतात तसं तुम्हाला पुढे इथं कॉलेजेसची लिस्ट दिसते. आता जसं की मी इथं सिलेक्ट केलं प्रवर रुरल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी चिंचोली तर हे ऍटोमॅटिक माझं कॉलेज आता तुम्हाला याच्यातून सिलेक्ट करायचं तर मॅक्सिमम 3 ऑप्शन्स तुम्ही इथून सिलेक्ट करू शकतात. कमीत कमी एक तरी पाहिजे. पण मित्रांनो एक लक्षात घ्या की जे पहिलं ऑप्शन आहे ज्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे हेच ऑप्शन सिलेक्ट करा. बाकीचं कुठलंही असं उलटं पलटं कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू नका. त्यानंतर जसंही तुम्ही इथं येतात तर तुम्ही बघू शकता की आपल्याला हे कॉलेजेस जे आहेत तुम्ही सिलेक्ट केलेत तर तुम्हाला स्क्रोल करायचे आहेत तर तुम्ही इथून हे स्क्रोल करू शकता. जसं तुम्ही याच्यावरती क्लिक करतात तर त्यानंतर तुम्हाला ते स्क्रोल करायचं आहे अपडाऊन. जसं मी इथे एक स्क्रोल केलंय वरती तसंच पद्धतीत प्रत्येक कॉलेज तुम्ही हे स्क्रोल करू शकतात. हे सगळं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह ऍन्ड प्रोसीड करायचंय. सेव्ह ऍन्ड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल आणि तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर हा फॉर्म कुठल्याही सेंटरला घेऊन जायचा नाहीये, हा तुमच्याकडेच ठेवायचाय. त्यानंतर तुम्हाला डेट वाईज तुम्ही बघून घ्या अलॉटमेंट तुमच्या लॉग इन मध्ये तुमची अलॉटमेंट कुठे झाली. तर अलॉटमेंटच्या ज्या काही प्रोसिजर आहेत ते पण मी सांगेल तुम्हाला. बेटरमेंट कसं करायचं, फ्लोट कसं करायचं किंवा फ्रीज कसं करायचं आणि त्याचे काय रूल्स आहेत हे पण आपण बघणार आहोत. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता.